निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, आजपर्यंत या निसर्गाच्या आविष्काराची, त्याच्या भव्य रूपाची अनेक वर्णनं प्राचीन ऋषी, लेखक आणि कवींनी अनेक प्रकारे केली आहेत. निसर्गातल्या सूक्ष्म आणि भव्य आविष्कारांबद्दल त्यांनी चिंतन केलं. बाळगाण्यातून चंद्राला मामा म्हटलं गेलं किंवा लोकगीतातही रोजच्या प्रसंगांना निसर्गातल्या उपमा दिल्या गेल्या. त्या आता आपल्या तोंडी शोभणार नाहीत. निसर्ग तोच आहे, पण आता आमचं जीवन शहरी झालं आहे. जीवनाची उद्दिष्ट बदलू लागली आहेत. तरी पण एवढं खरं की कुठे एखादं गवताचं पातं हललं तरी अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवतं. सांज सकाळचे पूर्व पश्चिमेचे रंग सुखदायक वाटतात. वाऱ्याची एखादी झुळूक अपूर्व स्पर्श सुख देते. पावसाच्या सरी अजूनही गुढ वाटतात. वारे घोघो वाहताना झिजलेल्या काळ्या पहाडांच्या भीषण कहाण्या सांगतात. तर धोधो वाहणाऱ्या नद्या दरसाल गाळाने सुपीक होणाऱ्या शेतांच्या कहाण्या सांगत आपल्या काठावर फोफावलेल्या आणि विनाश पावलेल्या मानवी संस्कृतीची गूढ कथाही सांगत असतात. शहरी मानवाला अजूनही निसर्ग असा हरघडीला ओढत असतो. कामाचे घाईचे तासनतास, दिवस महिने वर्षही सोडल्यास जे चार फुरसतीचे क्षण मिळतात त्यावेळेला आपण सहज आपल्या खिडकीबाहेर डोकावतो तेव्हा पडलेलं ऊनही किती वेगळं वाटतं. त्या वाकड्या तिकड्या छाया लक्ष वेधून घेतात. घराच्या भिंतीतच उगवून हलणारं एखादं रोपटंही कसं जिवंत आणि जवळचं वाटतं. ते घुमणारे पारवे मन ओढून घेतात. काळे कुळकुळीत कावळेही त्यांच्या त्या तुळतुळीत पंखांवर मोरपंखी छटा दिसल्यामुळे सुरेख दिसतात. हे चिमणे फुलचुके आपल्या आनंदी तानेने मन उल्हसित करतात. तर कधी तारेवर बसलेला दयाळ सुरेख गाताना ऐकू येतो. आजूबाजूचं एखादं झाडही शहरी गजबजाटात तुमच्या भोवती एकांत निर्माण करतं. त्यांचं हिरवेपण पलीकडच्या घरातल्या माणसांना तुमच्यापासून झाकूनच टाकत असतं. अशी लहान लहान दृश्य मनाला चटका लावत असतील तर ऋतूंच्या ऐन बहाराच्या घटकाही किती रंजक असतील ते सांगायलाच हवं. ऋतूचक्राचं दर्शन घेताना पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो वसंत ऋतू. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानलं गेलंय. निसर्गातल्या नवचैतन्याचं आणि उत्कर्षाचं प्रतीक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. मराठी महिन्यांप्रमाणे माघ आणि फाल्गुन ह्या महिन्यात वसंत ऋतू येतो. शाळांच्या पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिना. आपला भारत अतिविशाल देश असल्यानं देशाच्या विविध भागात वसंत ऋतूत येणारे महिने थोडे वेगवेगळे असू शकतात. युरोपात मार्च एप्रिल हे महिने वसंताच्या आगमनाचे, तर ऑस्ट्रेलियात सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात वसंत ऋतू येतो. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या 15 दिवस आधी फाल्गुन महिन्यात होळीचा सण साजरा झाला की वसंत ऋतूची चाहूल सुरू होते. नंतर येतो गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा आणि वसंत पंचमी. हे चैत्र वैशाख महिने म्हणजे वसंताच्या पुष्पवैभवाने नटलेले महिने. आता वृक्षांना पालवी फुटू लागते. सर्वत्र बेसुमार रंगांनी नटलेला निसर्ग दिसू लागतो.
प्रखर उन्हानं अंग भाजत असतं तरीसुद्धा सर्व प्राणी जगताला उत्तेजित करणारे असे हे दिवस असतात. विविध फुलं आणि फळांमधून वाहणारा मधुरस मनामनाला सुखावत असतो. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. अनेक जीवांची लगबग चाललेली असते. प्रत्येक जण नटून थटून एकमेकांना आकर्षित करत असतात. सारी सजीव सृष्टी आनंद निर्माण करण्याचं तंत्र मुक्त हस्तानं या वसंतात वापरत असतं. चैत्रातल्या पालवीचं रूप तर मोठं मनोहर. पिंपळ आपल्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका निळ्या आकाशावर नाचवीत असतात. जुनी पानं गळता गळता उन्हात या नव्या पानांचे गुच्छ चमकू लागतात. कुठल्या तरी वृक्षाचा आधार घेऊन मधुमालती घट्ट मिठी मारून खच्चून भरलेल्या फुलांच्या सौंदर्याने डोलत असते. नर अशोकाची झाडं तर डोक्यापासून पायापर्यंत नटलेली असतात. प्रत्येक गुच्छात एखाद दुसरं तरी पांढुरक फूल मधूनच डोकवत असतं. यातच अतिशय उत्साहाने ही घाणेरी नटून आलेली असते. गुलाबी फुलात एखादं पिवळं, पिवळ्यात गुलाबी शेंद्री, शेंद्रीत पिवळा जांभळा, जांभळ्यात लाल पांढरा, किती किती करू तेवढं वर्णन याचं कमीच. दुष्काळी भागात या झाडाला भलतंच महत्व आहे. आपण तुच्छतेने तिला घाणेरी किंवा टणटणी म्हणतो आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीत चुनरी असं सुंदर आणि यथार्थ नाव या झाडाला दिलेलं आहे. स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी न शोभणारे हे रंग. पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक आणि विसंगत वाटणारे रंग असले तरी एकमेकांची शोभा वाढवतात. काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचं रहस्य यात उलगडतं. जी रंगांची मिश्रणं आम्ही आमच्या कपड्यांवर कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेने शिरोधार्य मानली. कारण माणसांच्या अभिरुचीचं मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात दडलेलं आहे. वसंतात असंख्य वृक्ष आणि वेली फुलांनी डबरून गेलेल्या असतात. ही नारळाची झाडं नेहमी हिरवी आणि नारळांनी भरलेली असतात. पण फाल्गुन महिना लागला की त्यांच्या माथ्यावर फिक्क्या रंगाचं जावळ दिसायला लागतं. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटतं आणि त्यातून फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. नारळीची फुलं निर्गंध आणि टणक. पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार दोन फुलं उचलून घेऊन जरा निरखून पहा, त्यांचा तो टणकपणा तुम्हाला टोचणार नाही. तीन पाकळ्यांची फिक्क्या पिवळ्या रंगाची ही फुलं. प्रचंड नारळाचं हे नखा एवढं फूल पाहून मोठी गंमत वाटते. ही सुरंगीची सुंदर केशरी परागांची, पांढऱ्या पाकळांची नखरेल फुलं याच ऋतूतली. या झाडाच्या विशाल फांद्यांना ती अति नाजूक फुलं बिलगलेली असतात. कोकणात आणि गोव्यात तर याला फारच मान. गदिमांच्या लेखणीतून आलेलं बांधिला सैलसा बुचडा मानेवरी, माळीला सुरंगी गजराग त्यावरी असं वर्णन धुंद करून टाकतं. ह्या दिवसात कडुलिंबाचं झाड तर निळसर फुलांच्या तोऱ्यांनी भरून गेलेलं असतं. त्याचा सुगंध रात्रीच्या वेळे अतिशय सुखद आणि मनोहर. जवळपास एखादं कडवट उग्रवासाचं करंजाचं झाड पूर्ण फुलून जातं. त्याचं रूप अलौकिक असतं.
अगदी नखा एवढं फूल पण उमललं की किती निराळं दिसतं. एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी टोपी, जणू काही टोपडं घातलेला बालगणेशच अवतरलाय. ही जांभळी नव्या पानांचा साज चढवून शुभ्र फुलांचा नाजूक मोहर आणि हिरव्या लांबड्या फळांचे घोस अंगावर धारण करते. जांभळीचं फूल मसुरा एवढं, तेही केशरांचंच बनलेलं, आत तिळा एवढासा पेला. या फुलात मावणारी अप्सराच काय ते इवली अशा पेल्यामधला मध पिऊ शकेल. या फुलाभोवती भुंगा दिवसभर रुंजी घालत असतो. या चाफ्याची घट्ट मिटून राहिलेली कळी फुलायला कितीतरी दिवस लागतात. चाफ्याचे निष्पर्ण दांडे निळसर आकाशातल्या रंगात कसे एकजीव झालेले दिसतात. रस्त्याच्या कडेला दिसणारा हा शिरीष मार्गशीर्षाच्या अखेरीपासून या झाडाच्या बोथट दांड्यांच्या टोकावर कळ्या धरतात. महिनाभर या कळ्या मुक्या असतात आणि मग एक एक गुच्छ फुलता फुलता सबंध झाड फुललेलं दिसतं. नव्या कळ्या येतात, जुनी फुलं गळत असतात. थोडं शहराच्या बाहेर डोंगरकुशीत पळस, सावरी आणि चाफे बहरत असतात. फ्लेम ऑफ द फायर असं इंग्रजांनी ज्याचं वर्णन केलं, तो पळस वाटसरूंचं लक्ष वेधून घेत असतो. सावरीवर फुलांच्या बरोबरीनं लांबोडकी हिरवी फळं लटकू लागतात. पांगाऱ्याला शिरीषाला हिरव्या शेंगा धरतात. शेत मोहरींच्या फुलांनी पिवळसर दिसू लागतात. चैत्रातल्या शोभेचं वर्णन आंबे फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचं कूजनही बऱ्याचदा याच झाडांवर चालू असतं. हा फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसू लागतात. त्याची फळं पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली असतात. फणसाला फुलं धरत नाहीत पण हिरवे कोके येतात. अगदी बुंध्यापासून ते कधी कधी अर्ध्या मातीत गाडलेले असतात. रूपरस गंधमय अशा ह्या चैत्र मासाची शोभा झाडांवरच्या पक्ष्यांच्या घरट्याने पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी लोमत्या आकारांची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल घरटी. सर्वत्र फुलं फुलतायत, फळं बहरतायत, पक्षी गातायत, नीलन पावतायत, घरटी बांधून पक्षी अंडी घालतायत. सारा सारा निसर्गाचा सोहळा आपल्या दोन डोळ्यांमध्ये मावत नाही. आपल्या बुद्धीचं चिमुकलं विश्व या पसाऱ्याचं प्रतिबिंब साठवायला असमर्थ असतं. पण खरा निसर्गप्रेमी कोणत्याही चिमुकल्या निसर्गदृश्याशी एकतान होऊन जातो. कोपऱ्यावरच्या गुलमोहराला हिरवी पोपटी पालवी आणि आधेमध्ये उमलू पाहत असलेले केशरी तुरे दिसू लागतात. शहरात एखाद्या गल्लीच्या टोकाला असलेला बहावा त्याचे सुवर्णरंगी पिवळे घोस घेऊन रुबाबात डोलताना पाहिला की कुण्या एखादीला ते केसात माळून वनराणी व्हायचा मोह नक्कीच होत असेल. एखाद्या कुंपणाशी असलेला जॅकरंडा आपल्या फुलण्याचा स्वतःच उत्सव करत उभा असतो. मधूनच सोनमोहरही सजलेला पिवळ्या फुलांनी डोकावत असतो. आपल्या महाराष्ट्राचं राज्य फूल म्हणून मान मिळवलेला हा तामण अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेतो. हे दिवस उन्हाचे, तप्ततेचा काळ मोठा आणि शांततेची, थंडाव्याची रात्र मात्र लहान. या दिवसात संध्याकाळी दिवस उतरणीला आल्यावर वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत
फिरायला बाहेर पडावं असं नक्कीच कोणालाही वाटतं. रंगांची उधळण डोळे भरून पाहत आस्वाद घेत चालावं. प्रत्येक झाडाखाली वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या दिसतील. दयाळ, कोकिळ, भारद्वाज असे कोणी कंठ फुटलेले गोड आवाजात तुमचं स्वागत करतील. एखाद्या बकुळ वृक्षाखाली जरा टेकावं, वाऱ्याबरोबर जमिनीवर उतरणाऱ्या त्या गंध चांदण्या उंजळीत अलगद जमा कराव्यात. मन भरून सुगंध घ्यावा आणि नाजूकपणेच रुमालात जपून ठेवाव्यात. कारण बकुळीची फुलं ही जपण्याची गोष्ट आहे. म्हणून तर पाडगावकर गीतात म्हणतात, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, म्हणून ती जपावी. कडुलिंबाखाली जरा रेंगाळावं, त्याच्यावरून आलेली हवा छातीत भरून घ्यावी. ही वाटेत अम्रवृक्षावर वाऱ्याबरोबर झोके घेणारी हिरवीगार कैरी पहा, जणू काही झोपाळ्यावर बसलेली डोहाळ करीन. या काळात आपली शरीरशक्ती क्षीण होते म्हणून जीवनरस भरलेली आंबे, फणस, काजू, करवंद, कलिंगड, खरबूज, जांभूळ, जाम अशी अनेक फळं हा वसंत आपल्यासाठी घेऊन आलेला असतो. असा हा वसंत ऋतू संक्रमण स्थितीचा द्योतक. त्याच्याकडे सृष्टीचा कायापालट करण्याचं, चैतन्य निर्माण करण्याचं, जगाला नवी उमेद देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच तो तुमच्या आमच्या जीवनात येतो, आनंद देतो. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा.